महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका ओव्हरमध्ये 7 सिक्स लगावून एक नवा विक्रम रचला आहे. सामन्यात एका नो बॉलवर देखील ऋतुराजने सिक्स मारल्याने एका ओव्हरमध्ये त्याला 7 सिक्स मारता आले. ऋतुराजच्या या खेळीमुळे आता सर्वच स्तरातून त्याचं कौतुक होत आहे. उत्तर प्रदेशच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात ऋतुराजने हा नवा रेकॉर्ड केला आहे. या सामन्यामध्ये ऋतुराजने नाबाद 200 धावा केल्या. ऋतुराजच्या या विक्रमामुळे त्याचे आई वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. ऋतुराजने त्याचा खेळ जागतिक पातळीवर पोहोचवल्याचं त्याचे वडील म्हणाले. ऋतुराजची खेळी खरं पूर्वीपासूनच तो त्याचा स्वतःचा नॅचरल खेळ खेळत असतो आणि कालच्या खेळीमध्ये बी त्याच पद्धतीने त्याचा खेळलेला आहे. त्याच्या मला नाही वाटत की त्याच्या मनात असेल की ठरून काही खेळला असेल, पण त्या फ्लोमध्ये त्याने तो संधी साधून घेतली आणि त्याचं जी काही गुणवत्ता होती ती त्यांनी जागतिक लेवलला प्रूव्ह केलेली. क्रिकेटमध्ये कुठल्या स्तराला खेळला पाहिजे त्याबद्दलच्या अपेक्षा आम्ही आजपर्यंत आणि इथून पुढेही ठेवलेल्या नाही आणि त्याच्या खेळीनंतर तो खेळीनंतरच ह्या गोष्टी काही ठरल्या जातील, त्यामुळे आम्ही त्याच्याकडून अशा प्रकारच्या कधीही अपेक्षा ठेवलेल्या नाहीत. पण त्याच्यातला जो टॅलेंट आहे, त्याच्यातली जी स्किल आहे, त्याला वाव मिळावं, कुठेतरी तो ODI मध्ये एक दिवस त्याचा लवकर भविष्यात संधी तर नक्कीच मिळेल, कारण त्याचा जो खेळ आहे आत्तापर्यंतचे जे तज्ज्ञ क्रिकेटमधले जे आहेत त्याच्या खेळीचे कौतुक करतात. आम्हाला तसं काय फार बॅकग्राऊंड नाही क्रिकेटचं, आम्ही काय त्याचं तसं विश्लेषण करू शकत नाही, परंतु जे काय तज्ज्ञ जाणकार क्रिकेट क्षेत्रातले आहेत ते त्याच्याबद्दल योग्य पद्धतीने प्रेडिक्शन करतात, त्यामुळं भविष्यात त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा करतोय आम्ही. सामान्य कुटुंबातील ऋतुराजने मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र संघाचं कर्णधार पटकावलंय. ऋतुराजच्या या खेळीचं श्रेय त्याच्या आईने त्याच्या मेहनतीलाच दिलंय. ईश्वराची कृपा शेवटी असते, वाडवडिलांची पुण्याही असते, गुरुजनांचे शुभाशीर्वाद असतात आणि सगळ्यांनी त्याच्या पाठीराखे आहेत, शुभेच्छा देणारे आहेत. त्यांचं प्रेम आणि त्याची कठोर मेहनत, वेलसरकर सरांचा त्यांचा अकॅडमीचा असणारा सपोर्ट, या सगळ्या गोष्टींमुळं हे शक्य झालं असं मला वाटतं. ऋतुराजच्या या खेळीनंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.